स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे 1 डिसेंबर रोजी राज्यभर धरणे आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास 1 जानेवारी 2024 पासून बेमुदत वितरण बंद। सिल्लोड प्रतिनिधी: सार्वजनिक वितरण व्यवस्थेत स्वस्त धान्य दुकानदार हा महत्वपूर्ण घटक असून राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणारा स्वस्त धान्य दुकानदार हा महत्वाचा घटक ठरत आहे। राज्यात आणि देशात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत धान्य वितरण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील परवानधारक दुकानदार त्रस्त झाले आहेत। वितरण व्यवस्थेतील अनेक अडचणी आणि स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारे कमिशन अद्याप मिळाले नसल्यामुळे 1 डिसेंबर 2023 रोजी ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली या संघटनेशी संलग्न असलेल्या अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास 1 जानेवारी 2024 पासून बेमुदत वितरण बंद करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। सदर संघटनेतर्फे स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी आणि मागण्यांबाबत वेळोवेळी निवेदन देऊन धरणे आंदोलने करण्यात आली, परंतु अद्याप याकडे कोणीही लक्ष दिले नाही। त्यामुळे ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशन या संघटनेचे संलग्नित असलेल्या अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या वतीने 1 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। नागपूर अधिवेशन काळात नागपूर येथे आंदोलन 1 जानेवारी 2024 पासून राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात राज्यव्यापी व देशव्यापी महाराष्ट्र राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने बेमुदत बंद। 16 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावरून संसद भवनावर देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सिल्लोड तालुकाध्यक्ष रफिक शेरखान यांनी दिली। यावेळेस तालुकाध्यक्ष रफिक शेरखान, कार्याध्यक्ष जनार्दन शेजूर, ज्येष्ठ उपाध्यक्ष राधेश्याम कुलवार, ज्येष्ठ सदस्य मधुकर बर्डे, सचिव पंडित पारधे, कोषाध्यक्ष सलीम शेख, सहसचिव पंडित गोडसे, शहर प्रतिनिधी अजित पठाण, गोपाळराव रोराडे, जावेद रफी, सुमनबाई सोनवणे, मीनाक्षी जितेंद्र माहूर, संजय पाटील, रगबानी शेखे यांच्यासह अनेक दुकानदार हजर होते। निवेदन नायब तहसीलदार हारून पठाण यांच्याकडे देण्यात आले। यावेळेस पुष्कर शिशोटी उपस्थित होते। प्रति माननीय संपादक तालुका प्रतिनिधी साहेब, दैनिक साप्ताहिक न्यूज चॅनेल वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करून सहकार्य करावे ही विनंती। रफिक शेरखान, तालुका अध्यक्ष सिल्लोड। माननीय तहसीलदार साहेब सिल्लोड यांना सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेकडून माननीय अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या आदेशाप्रमाणे आणि ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली एक निवेदन सादर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आमचे राज्य अध्यक्ष डी एन पाटील साहेब आणि राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी नमूद केलेल्या मुद्द्यानुसार सहसिनय जय महाराष्ट्र दिवाळीनिमित्त महाराष्ट्रातील तमाम 55,000 स्वस्त दुकानदारांकडून आपणास मनपूर्वक शुभेच्छा। सन्माननीय महोदय, आमच्या महासंघाकडून आपल्या मागणी अडचणी समस्या यावर वारंवार अनेक निवेदने प्रत्यक्ष भेटून आपल्या कार्यालयात देऊन आज पावेतो आपल्या कार्यालयाकडून आमच्या महासंघाच्या एकाही पत्राला उत्तर किंवा त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। सार्वजनिक वितरण व्यवस्थेत स्वस्त धान्य दुकानदार हा महत्त्वपूर्ण घटक असून राज्य शासनाच्या विविध योजना त्याची अंमलबजावणी करणारे आम्ही घटक आहोत। राज्यात देशात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मोफत धान्य वितरण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील परवानाधारक त्रस्त झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। याबाबत सविस्तर निवेदन आपल्या कार्यालयात सन्माननीय विधानसभा सदस्यांनी आपल्यापुढे आमची बाजू मांडलेली असून सुद्धा आपल्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, ही खेदाची बाब आहे। या सर्व बाबींना कंटाळून अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघ पुणेच्या वतीने व ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशनच्या वतीने राज्य व देश पातळीवर संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतलेला असून या आंदोलनाचा पहिला टप्पा दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार एक दिवसीय धरणे आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधणार असून याच्यामध्ये
आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही हा एक दिवसीय धरणे आंदोलन कार्यक्रम राज्याध्यक्ष डी एन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व जिल्हा कार्यकारिणी आणि तालुक्याचे तालुकाध्यक्ष तालुका कार्यकारिणी सदस्य आणि सर्व राशन दुकानदार यांच्यासह हे आंदोलन होणार आहे। तसेच मीडिया व सन्मान्य लोकप्रतिनिधींना तसेच जनतेला आमच्या प्रश्नांची जाण व्हावी म्हणून व सरकारने तत्काळ दखल घ्यावी यासाठी आंदोलन करण्यात येईल। तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार नागपूर येथे आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहे। तसेच ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनच्या वतीने राज्यभरातील व देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार दिनांक 1 जानेवारी 2024 पासून आपली स्वस्त धान्य दुकाने आपल्या न्याय मागण्याच्या पूर्ततेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य व केंद्रीय संघटनेने घेतलेला असून राज्यभरातील रेशन कार्ड धारक धान्यापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्व जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची राहील, याची नोंद घ्यावी असे निवेदनात आम्ही नमूद करीत आहोत आणि आपला नम्र विनंती करीत आहोत की आमच्या ज्या मागण्या आहे हे या निवेदनावर आणि आमचे उद्याचे जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या धरणे प्रदर्शनावर पूर्ण करून आमच्या न्याय मागण्या ह्या पूर्ण करण्यात याव्या, आमच्या दुकानदारांना त्यांच्या वाटपचे हक्काचे कमिशन 100% देण्यात यावे, याच्याबरोबर दुकानदारांच्या ज्या शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाही धान्याची व्यवस्था करण्यात यावी अशी आमची विनंती आहे। गेल्या 7 तारखेला जो अन्न दिवस साजरा झाला त्यावेळी शेतकरी बांधवांनी आमच्याकडे जे अर्ज भरून दिले त्याच्यात त्यांनी हे नमूद केलेले आहे, विनंती केलेली आहे की आम्हाला पैसे नको आम्हाला धान्य हवे, आम्हाला पैसे नको आम्हाला धान्य हवे, याच्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की आमचे जे लाभार्थी आहेत त्यांना धान्याची व्यवस्था करण्यात यावी आणि याच्याबरोबरच दुकानदारांना दर महिन्याच्या वाटपानंतर जेव्हा पुढल्या महिन्याची जे धान्य येते त्यावेळेसच त्यांचे कमिशनही त्यांच्या खात्यावर काढण्यात यावे ही नम्र विनंती आम्ही करीत आहोत। आणि हे निवेदन आम्ही माननीय नायब तहसीलदार हरुण साहेब यांच्याकडे जे आहे सादर केलेले आहे। आमचे दुकानदार बंधू आणि आम्ही कार्यकारिणी सदस्य तिथे उपस्थित आहेत। एक प्रश्न देणं आपल्याला राशन दुकानदार संघटनेचा विजय असतो विजय पाटील मान्य पडो आम्ही तुम्हाला रेशन दुकानदार संघटनेचा विजय असो, रेशन दुकानदार संघटनेचा विजय असो, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। डी एन पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, डी एन पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, बसु जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, बसु जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। रेशन दुकानदार संघटनेचा विजय असो, रेशन दुकानदार संघटनेचा विजय असो।